नमस्कार, मी आरती औटी. एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. पालिकेची मैदाने, मंगल कार्यालय, नाट्यगृह आता ऑनलाईन एका क्लिकवर उपलब्ध. नागरिकांचा ऑनलाईन खरेदीकडील कल लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेकडून देखील मैदाने, मंगल कार्यालय व नाट्यगृहांसाठी ऑनलाईन आरक्षण सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी 20 डिसेंबर पासून ऑनलाईन यंत्रणेची सर्व कामे पूर्ण करण्याची सूचना पालिका आयुक्तांनी दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. रंगाने हिरवट आवळ्यापेक्षा मोठ्या आकाराचे आणि चवीला गोड असणारे ऍपल बोरांचे हंगाम सुरू झाले. रंगाने हिरवे, आवळ्यापेक्षा मोठ्या आकाराच्या आणि चवीला गोड असणाऱ्या ऍपल बोरांनी नागरिकांना भुरळ घातलेली आहे. मागील 2 आठवड्यांपासून या बोरांचा हंगाम सुरू झाला असून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 500 ते 600 पेट्यांची आवक होत आहे. एका पेटीची किंमत 200 ते 300 रुपये असल्याची माहिती व्यापारी यांनी दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. सिडकोच्या बेशिस्त अधिकाऱ्यांना कार्य दाखवा नोटिसीचा दणका. वेळेवर बैठकांना उपस्थित न राहणे, विहित मुदतीत प्रशासकीय कामे पूर्ण न करणे, वेळेवर फायलिंगची कामे पूर्ण न करणे अशा अनेक तक्रारी आढळून आलेल्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना सिडकोचे व्यवस्थापक संचालक यांनी दणका दिलेला आहे. अशा अधिकाऱ्यांना कर्तव्य कसूर केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आता पुरवठा मानशी 135 वरून 90 लिटर, मुंबईकरांच्या पाणी वापरात होणार कपात. यावर्षी चांगलाच पाऊस पडल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव भरलेले आहेत. परंतु मुंबईकरांच्या पाणी वापरात लवकरच निर्बंध घातले जाणार आहेत. मुंबईला दररोज मानशी 135 लिटर पाणी मिळत होते, त्याऐवजी मानशी 90 लिटर पाणी देण्याचे परिपत्रक महानगरपालिका शासनाने काढलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नव्या रात्राणीला प्रवाशांची पसंती, 9 दिवसात 2.5 लाखांचा गल्ला. एसटीच्या नव्या शवन या नासानी रात्राणी बस सेवेला प्रवाशांची चांगलीच पसंती मिळत आहे. महामंडळाने 19 नोव्हेंबर रोजी परळ ते पाटगाव मार्गावर पहिली शयन या नासानी रात्राणी सुरू केली होती. या बसच्या माध्यमातून महामंडळाला अवघ्या 9 दिवसांमध्येच 2.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे. त्यामुळे नव्या रात्राणीला प्रवाशांची चांगलीच पसंती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. वेगमर्यादाचे उल्लंघन करणाऱ्या 256 व्यापाऱ्यांवर कारवाई. नवी मुंबई वाहतूक शाखेला देण्यात आलेला एंटरप्राइजेस व्हेकल या अत्याधुनिक वाहनाच्या मदतीने वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या 256 वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय वाहनांच्या काचांना काळी पट्टी लावलेल्या 40 वाहनांवर शिवपनवेल महामार्गावर आणि पाम बीच रस्त्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकेच. नमस्कार.